अमरावती जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील 5वी ते 12वी पर्यंतच्या शासकीय निमशासकीय आणि खासगी शाळा कॉलेज आणि हॉस्टेल मंगळवारपासून ऑफलाईन स्वरूपात म्हणजेच प्रत्यक्षपणे सुरू होणार आहे. या दरम्यान कोरोना नियमावलीचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जाहीर केले आहे. परंतु इयत्ता 1 ते 4 पर्यंतचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्याबाबत कुठलेही निर्देश देण्यात आलेले नाही. राज्यासह जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेज कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढता पॉझिटिव्हिटी रेट लक्षात घेता कोविड प्रतिबंधक उपाययोजना म्हणून बंद करण्यात आल्या होत्या. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट सतत वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेज सुरू करण्याबाबतच्या तारखा 24 जानेवारी, 28 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 4 फेब्रुवारी आणि आता 7 फेब्रुवारी पर्यंत ढकलत गेल्या होत्या. परंतु आता जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी होत आहे आणि 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण देखील होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 5वी व 12वी पर्यंतच्या शाळा आणि कॉलेजेस 8 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू करण्याबाबत आणि कोरोना नियमावलीचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी ही संबंधित शाळा व्यवस्थापनाची राहणार आहे. तसेच शाळा आणि कॉलेजवरील शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे 100% लसीकरण करणे बंधनकारक आहे. तसेच ऑफलाईन शाळेमध्ये येण्यासाठी 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनी कोरोना लसीचा 1 डोस घेणे बंधनकारक आहे. तसेच उर्वरित विद्यार्थ्यांचे लसीकरण शाळेमध्येच करावे असे देखील आदेशात नमूद आहे. कॉलेज आणि हॉस्टेलमध्ये उपस्थिती राहण्यासाठी 100% लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यांनी कोरोना लसींचे दोन्ही डोस घेतले नसेल त्यांना कॉलेज आणि हॉस्टेलमध्ये प्रवेश देण्यात येणार नसल्याचे आदेशामध्ये सांगितले आहे. तसेच विद्यापीठातील प्राध्यापकांना 100% लसीकरण केल्याशिवाय क्लास घेण्याची परवानगी राहणार नाही. मंगळवारपासून शाळा आणि कॉलेज सुरू होत असल्यामुळे वर्गखोल्यांची साफसफाई आणि सॅनिटायझेशन देखील करण्यात आले आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.